नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी मेड सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर. आणि अर्थातच मेट्रोलॉजीच्या इंटरव्ह्यू सेशन बद्दल आपण चर्चा करणार आहोत. थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन करूया आपण. तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा ज्या विषयावर आपण चर्चा केली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, तर त्या ठिकाणी आपण हे करूयात. तुम्ही इंटरव्ह्यू, आपला जो ग्रुप आहे इंटरव्ह्यू मेड सिंपल, त्याचा चॅट ऑन आहे, तर तिथे पण तुम्ही काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. तर सुरुवातीला मी आता हेच क्लिअर करेल की ज्यांचा 7 तारखेला इंटरव्ह्यू येईल, थोडस काय म्हणता येईल त्याला, नशीब चांगलं नाही असं म्हणता येईल की वेळेला, म्हणजे प्रिपरेशनला वेळ कमी मिळतोय. हा, आता पहिला प्रश्न यांचा आहे की इंटरव्ह्यू टेक्निकल राहील की नॉर्मल एमपीएससी सारखा राहील. शक्यतो काय होतं ना, जे अशा स्पेसिफिक एक्झाम असतात ज्याला आपण म्हणूया टेक्निकल एक्झाम्स, तर शक्यतो टेक्निकल जास्त होतो इंटरव्ह्यू. पण जर कधी कधी आता शक्यतो पॅनल मेंबर मध्ये टेक्निकल फील्ड मधलं कोणी नसेल, तर मग शक्यता अशी आहे की जनरल पण होऊ शकतो. पण एक 50-50 आपण पकडून चलूया की 50% मध्ये चान्सेस आहेत की, किंवा एक इंटरव्ह्यू 50% टेक्निकल 50% जनरल अशा पद्धतीनं होऊ शकतो, राईट? तर आपण त्या पद्धतीनं तयारी केली पाहिजे. त्यातल्यात मला असं वाटतंय टेक्निकलची चांगली करायला पाहिजे, कारण अशा सर्व्हिसेस मध्ये किंवा ज्या पोस्ट साठी आपण तयारी करतोय ना, तिथे जर आपल्याला टेक्निकली काही जमलं नाही तर मग मात्र थोडं बॅड इम्प्रेशन त्या ठिकाणी जाऊ शकतं. त्यामुळे टेक्निकल स्ट्रॉंग करा. जनरल मध्ये किंवा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन जे असतात, थोडंफार जनरल मध्ये कमी जास्त झालं तरी चालेल, कारण ही पोस्ट तशी टेक्निकल आहे, राईट? त्यामुळे टेक्निकल आस्पेक्ट चांगला केला पाहिजे. त्यामुळे मगाशी मी जो सिलेबस मागवला ना, तर त्यासाठी होता की सिलेबस नुसार पण क्वेश्चन काही फ्रेम होऊ शकतात. तर पहिला पॉइंट जो होता की बघा, इंटरव्ह्यूला वेळ कमी मिळाला काही हरकत नाही, जेवढा आहे त्यावर आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तसंही मला असं वाटतं की टार्गेट करून मेट्रोलॉजी एक्झाम आहे म्हणून मेन्सची तयारी करतोय असे फार कमी विद्यार्थी होते, त्यामुळे नथिंग टू लूज. जर काय आपल्याला मिळालं तर इट्स वेल अँड गुड, राईट? फक्त एवढंच की इथून पुढे चान्सेस खूप जास्त असतात. ही शेवटची स्टेप असते इंटरव्ह्यू. इथे थोडाफार 4-5 मार्क 10 मार्क ऍडव्हान्टेज मिळाला की डायरेक्टली आपल्याला पोस्टच मिळणार असते, राईट? त्यामुळे इथे सिरियसली राहिलं पाहिजे. इथे आपण गाफील किंवा इथे थोडंसं असं कॅज्युअल अप्रोच नको. ऍटलिस्ट काय की तुम्ही मेंटली तरी प्रिपेअर असला पाहिजे इंटरव्ह्यू साठी. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपल्याला काय प्रश्न विचारू शकतात, आपण कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, तो तुमचा सिरियसनेस जो आहे सर्व्हिस बद्दलचा, पोस्ट बद्दलचा, तो ऍटलिस्ट तुमच्या उत्तरातून, तुमच्या बॉडी लँग्वेज मधून दिसला पाहिजे. एवढं तरी बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट त्या ठिकाणी आहेच. आणि त्यामुळे जेवढे पास होणार आहेत तेवढे होणार आहेत, त्यात काही डाऊट नाही. आणि चांगली गोष्ट काय की रेशो जर बघितला आपण तर जागा भरपूर आहेत इंटरव्ह्यूला, ऍज कम्पेअर्ड विद्यार्थी पण फार कमी आहेत, त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस खूपच जास्त आहेत. त्यामुळे मी तर म्हणेल की थोडस इकडे फोकस करायला काही हरकत नाही. ज्या अर्थी तुम्ही मागच्या मेट्रोलॉजीची मेन्स दिली त्या अर्थी तुमचा प्रिलिमचा स्कोरही चांगला होता, आणि त्या कॉन्फिडन्सवर पण तुम्हाला काय म्हणता येईल प्रिलिम्स क्लिअर करता येऊ शकते. त्या कॉन्फिडन्सवरच, म्हणजे हे बघा, आता तुम्ही एवढ्या कमी विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आलात मागच्या वेळेस, यावर्षी 24 ला तसे जागा भरपूर राहतील, त्यामुळे पास होण्याचे चान्सेस जास्त राहतील. तर प्रिलिम्स जास्त टेन्शन घेऊ नका. आणि प्रिलिम्स असं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, इट्स ऑल अबाउट कॉन्फिडन्स, टेम्परामेंट, आणि तुम्ही किती काय म्हणता येईल त्याला शांतपणे पेपर सोडू शकता, कॉन्सन्ट्रेशन पेपर सोडू शकता. तर तर त्या पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणून प्रिलिम्सचा जास्त लोड घेऊ नका. जे काय आहे थोडस बॅलेन्स करूया आपण, मॅनेज करूयात कसं करायचं काय. पण आता सध्या जर मेट्रोलॉजीचा 7 तारखेला इंटरव्ह्यू आहे असं कन्सिडर करून आपण बघूया आता की काय काय करता येईल. ज्यांचा लवकर येईल 7-8 ला, मला असं वाटतं शक्यतो मॉक इंटरव्ह्यू देऊ नका. कारण मॉक मध्ये काय होतं की प्रिपरेशन करा, म्हणजे ड्रेसअप वगैरे करा, तिथे वेटिंगला थांबा मॉक, त्याच्यावर फीडबॅक, आणि त्यात हुकून चुकून कोणी थोडा निगेटिव्ह फीडबॅक दिला एक तर प्रिपरेशन ऑलरेडी कमी आहे. तुम्हाला कोणी पॉझिटिव्ह फीडबॅक देईल असं मला वैयक्तिक वाटत नाही, ज्या पद्धतीनं बाकी सगळं मार्केटमध्ये इंटरव्ह्यूच्या गोष्टी चालतात. मग त्या अनुषंगाने मला असं वाटतं मॉक नाही दिलेले चांगले. फार तर फार तुम्ही ग्रुपमध्ये मित्रांमध्ये एक मॉक ड्रिल टाईप मध्ये चर्चा करू शकता, क्वेश्चन आन्सर करू शकता, जेणेकरून तुम्ही थोडे युज टू व्हाल. प्रोफेशनल तिथे जाऊन इंटरव्ह्यू देणं मला वैयक्तिक या कंडिशन मध्ये, जेव्हा जर पहिल्या टप्प्यात तुमचा इंटरव्ह्यू आला तर ते जेवढं वर्थ वाटत नाही, राईट? ते अवॉइड करा. दुसरी गोष्ट काय की आतापासून आहे ना सबकॉन्शियस माइंडला कामाला लावा. मला काय म्हणायचं, सबकॉन्शियस माइंडला कामाला लावा म्हणजे काय की त्या झोन मध्ये तुम्ही जा, इंटरव्ह्यूच्या झोन मध्ये.
की ते एक इमॅजिनेशन चालू करा की तुम्ही इंटरव्ह्यू पॅनल समोर आहात, तुमचं प्रोफाईल तुम्हाला माहिती आहे, आता याचं टेक्निकल नेचर पण तुम्हाला माहिती आहे, मेन्स मध्ये बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही केल्यात, त्याच्यावर काय काय प्रश्न फ्रेम होऊ शकतात, त्याला मी कशा पद्धतीने उत्तर देणार आहे, त्याच्यावर सब क्वेश्चन्स काय येऊ शकतात, मग त्या सब क्वेश्चन्सला मी कसं आन्सर करणार आहे, याचं तुम्ही एक प्रिपरेशन, मेंटल प्रिपरेशन चालू केलं की सबकॉन्शियस माइंड आपोआप त्या कामाला लागत असतो. बऱ्याच वेळेला तुमच्या असं लक्षात येईल की कधी कधी आपण डायरेक्टली काही वाचत पण नाही तरी आपलं अचानक खूप चांगलं उत्तर येतं. बऱ्याच वेळेला ते अचानक नसतं आलेलं, कधीतरी कुठेतरी तुमच्या आयुष्यात तुम्ही त्याच्याबद्दल विचार केलेला असतो, आणि तो जो विचार केलेला असतो ना, तो विचारच कुठेतरी मला असं वाटतं की तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा भाग असतो. त्यामुळे हे एक मेंटल प्रिपरेशन आतापासून चालू करा की त्याला सबकॉन्शियस माइंडला कामाला लावा. दुसरी गोष्ट महत्वाची जी असते अशा टाईपच्या इंटरव्ह्यू मध्ये, जिथे वेळ कमी मिळणार आहे आणि टेक्निकलला खूप जास्त वेळ ते इंटरव्ह्यू घेत नाही, तसं मागच्या राज्यसभेला त्यांनी फार कमी वेळात इंटरव्ह्यू घेतला, पण त्या ठिकाणी तुम्हाला जज करण्यासाठी स्कोप फार कमी असतो, तर त्या ठिकाणी दोन तीन गोष्टी ज्या महत्वाच्या असतात, जसं मी ऑफलाईनच्या सेशन मध्ये सांगितलं होतं, एक तुमचं प्रेझेंटेशन, हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ. प्रेझेंटेशन म्हणजे ड्रेस वगैरेच नाही, तुमचं कंटेंट डिलिव्हरी असेल किंवा तुमच्या बोलण्यामधली जी व्हॅल्यू असेल किंवा तुमचे पॉइंट्स असतील, फॅक्च्युअल पार्ट असेल, तो एक आहे प्रेझेंटेशन. आणि दुसरा एक तुमचा अप्रोच, हाऊ यू डील विथ यु द क्वेश्चन किंवा हाऊ यू फ्रेम युअर आन्सर, तुमच्या उत्तराचं स्ट्रक्चरिंग असेल, फ्रेमवर्क असेल, ऑर्गनायझेशन असेल, आणि पॉईंटचं प्रायोरिटी असेल, म्हणजे पहिले कुठला पॉईंट, दुसरा कुठला पॉईंट, तिथला, हे जे सगळं आहे ना, याच्या बाबतीतचा अप्रोच हा खूप मॅटर करतो. आणि दुसरी गोष्ट, अजून पुढे जाऊन आपण विचार केला तर कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. आता खरं तर एवढ्या कमी प्रिपरेशन मध्ये तो कॉन्फिडन्स आणणं अवघड आहे, पण थोडासा कॉन्फिडन्स गरजेचा असतो की तुमच्या बॉडी लँग्वेज मधून, तुमच्या उत्तरामधून तो कॉन्फिडन्स एक दिसणं, आणि तुमची बॉडी लँग्वेज ती रिफ्लेक्ट करणं की चला मी काय म्हणता येईल त्याला, ह्या परीक्षेचा चांगला अभ्यास करून मेन्स दिलेली आहे, माझं सिलेक्शन होणार आहे, आणि मी इंटरव्ह्यूची पण बऱ्यापैकी तयारी केली आहे, सबकॉन्शियस माइंडला सांगून एक स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स आणणं. आणि मग काय होतं की खूप वेळा अशा केसमध्ये जे काय तुमचे इनिशियल आन्सर असतात किंवा एखाद दोन महत्वाचे उत्तर असतात त्याच्यानुसार तुमचे मार्क ठरत असतात. बऱ्याच वेळेला या केसमध्ये ओव्हरऑल उत्तरांचा विचार करून मार्क देणार नाहीत, कारण स्कोप कमी आहे फार तसा. एखाद दोन जे आन्सर इफेक्टिव्ह आणि ज्याला म्हणतो आपण इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह किंवा आउट ऑफ बॉक्स एखाद दोन आन्सर जे आहेत ना, त्याच्यावर तुमचे मार्क जे ऑर्डिनरी किंवा ऍव्हरेज मार्क आहेत त्याच्यापेक्षा पुढे जाणार आहेत, राईट. हा झाला एक महत्वाचा भाग जो मला सांगायचा होता. त्याच्यानंतर मराठी लँग्वेज युज इन इंटरव्ह्यू, ओनली इंग्लिश ऑर बोथ इंग्लिश मराठी हायब्रिड. आता लँग्वेजचा मुद्दा कसा आहे माहितीये का, माझं जे मी जे जेवढा बघितलंय ना युपीएससी मध्ये म्हणा किंवा एमपीएससी मध्ये, तर यांचं इंग्लिश बद्दल एक वेगळं परसेप्शन आहे की जे इंग्लिश बोलतात ते थोडे हुशार असतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडं इंग्लिशचा वापर करायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं, पॅनल जे म्हणजे बसलेले जे काही मेंबर्स आहेत ना, त्यांच्याकडे बघून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की यांना ते बरं वाटतंय का, म्हणजे ओके आहे का आपण इंग्लिश मध्ये मॅक्झिमम शब्द वापरतोय किंवा बोलतोय. जसं मेट्रोलॉजी इंग्लिश मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण स्टील त्यांना एक थोडं कन्सिडर करून डिसिजन घ्या ऐन वेळेला की जास्त इंग्लिश मध्ये बोलायचं का काय. आणि बऱ्याच वेळेला मला वाटतं 21 मध्ये डायरेक्टली एका चेअरपर्सनने तर त्याला म्हटलं तू आता इंग्लिश मध्येच बोल, डायरेक्टली त्याला म्हटले होते. हा एक बायस झाला. दुसरा, ज्यांचं युपीएससीचं बॅकग्राऊंड आहे, ज्यांनी युपीएससीच्या मेन्स दिल्या, ज्यांनी युपीएससी प्रिपेअर केली ना, त्यांनी तुमच्या उत्तरामध्ये कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करा. कारण एमपीएससी पॅनल मेंबरचा इथेही थोडा बायस आहे, युपीएससी करणाऱ्यांकडे ते थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. आणि मग कुठेतरी एक 5 मार्क 3, आता ह्या केसमध्ये तर मार्क कमी असल्यामुळं 2-3 मार्क 5 मार्कांचा तुम्हाला तिथे ऍडव्हान्टेज होऊ शकतो. हा झाला लँग्वेजचा पार्ट. इंटरव्ह्यूचा नॉर्मल इंटरव्ह्यू क्वेश्चन असतील तर पीडीएफ सेंड. इंटरव्ह्यू आणि प्रिलिम्स मध्ये कसं, इंटरव्ह्यू आणि प्रिलिम्स मध्ये कसं मॅनेज करायचं, टाइम डिव्हिजन. पहिल्या स्लॉटवाले जे 75-25 करा, 7 तारखेला ज्यांचा आहे तिथूनही प्रिलिम्सला भरपूर वेळ तुम्हाला मिळणार आहे. 75% इंटरव्ह्यू, 25% प्रिलिम्स आपण करूया. तुमचे इंटरव्ह्यू जसे झाले पहिल्या फेज मधले, तुम्ही परत प्रिलिम्स कडे फोकस करू शकता. ज्यांचे दुसऱ्या फेज मध्ये येतील त्यांनी 50-50 करा. जशा डेट्स येतील तुमच्या त्याच्यानुसार थोडंसं नियोजन करा. त्यातल्या सकाळचा जो सेशन आहे ना, एकदम प्रोडक्टिव्ह सेशन, ज्याला आपण दुपारच्या जेवणापर्यंत म्हणतो ना, तो प्रिलिम्ससाठी ठेवला तर चांगलं होईल एक चांगल्या पद्धतीनं. मग दुपार नंतर फुल इंटरव्ह्यूच्या मोड मध्ये तुम्ही थोडस डिस्कशन स्वरूपातलं असेल किंवा कुठे कंटेंट तयार करणं असेल. आणि अजून एक गोष्ट महत्वाची इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन मध्ये, हे घ्या की स्वतः गोष्टींवर विचार करा. अशा वेळेस काय होतं, घाईघाईमध्ये आपण फक्त इकडचं घ्या तिकडचं घ्या, हे वाचा ते वाचा, आणि आपण स्वतः त्याच्यावर कधीच विचार करत नाही. म्हणजे एकदम सिम्पल गोष्ट असते की बाबा
डे टू डे लाईफ मध्ये वेट्स आणि मेजर्स आपण बघितलं किंवा मीटर वगैरे जर बघितलं, तर सिम्पल एक्झाम्पल की एखाद्या रिक्षामध्ये तुम्ही चाललाय, समजा रिक्षात बसून आलाय, तर त्या रिक्षाचं जे मीटर आहे तर ते सर्टिफाईड असतं का? सर्टिफाईड असूनही काय काय झोल करतात रिक्षावाले की ते मीटर फास्ट पाळावं म्हणून. युट्यूबला व्हिडिओ बघा तुम्ही, मुंबईच्या एका व्यक्तीनं खूप रिक्षांवर कारवाई, म्हणजे ते माणसांना थोडीशी गुंडागिरी टाईप मध्ये केली, रिक्षा वगैरे फोडलेत कारण त्यांनी ते बटन तिथं बसवलं होतं असोसिएशनच्या तिथे, ते स्पीडनं मीटर पळायचे. मग असं एखादी गोष्ट स्वतः पण विचार करून ठेवा ना, प्रत्येक वेळेला तुम्हाला रेडीमेडच आन्सर पाहिजे किंवा काहीतरी वाचलं तरच आपण उत्तर दिलं पाहिजे. हा हट्टास नको, हा हट्टास म्हणजे काय की स्वतः प्रत्येक गोष्टीवर विचार करा. वेट्स आणि मेजर्स आहेत, कुठले वेट्स असतात, काय असतात, मेट्रोलॉजीचं बेसिक वर्क प्रोफाईल काय, मेन काम काय असतं, आणि त्याच्यामधले बेसिक इंटरकसेस म्हणजे बारीक सारी गोष्टी काय असतात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे. तर इंटरव्ह्यूची तयारी करत असताना एक दीड तास ना जस्ट पॉइंटर्स काढा, म्हणजे हा शब्द आहे आता समजा तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुमचं बॅकग्राऊंड आहे, त्याच्या भोवती थोडासा विचार करा, अर्धा तास पाऊण तास जे काय मागत येतात ते पॉईंट जस्ट लिहून ठेवा. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेट्रॉलॉजी कसं त्याला तुम्ही यूज करणार, त्याचं काही लिंकेज आहे का, मग हे स्वतः विचार केला पाहिजे. कधी कधी बरेचसे आन्सर्स तुम्हाला गुगलवर किंवा कुठेच मिळणार नाहीत, ते स्वतः तयार करावं लागतील, एकट्याला मिळणार नाहीत, दोन तीन मित्रांनी मिळून चर्चा करा आणि ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. हा एक भाग झाला. एकच मिनिट, बरेचसे क्वेश्चन आहेत ग्रॅज्युएशन वरचे. एक मिनिट, पॅनलमध्ये मेंबर, मला वाटतं ह्या गोष्टी अजिबात लक्ष देऊ नका. पॅनलमध्ये किती मेंबर आहेत, कोणता मेंबर कशाचा आहे, कोण मेट्रॉलॉजीवाला आहे का, कोणाचं पीएचडी कशात झालंय, प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही बायस्ड होतात, मला सांगा तुम्ही जेवण केलंय का नाही, मी विचारू देत किंवा पॅनल मेंबरने विचारू देत, जर केलं असेल तर हो म्हणा ना. तुमचं उत्तर योग्य असलं पाहिजे, पुढचा विचारणारा कोण, इट डझंट मॅटर, प्रश्न काय आहे त्याला अप्रोप्रिएट उत्तर काय दिलं पाहिजे ते उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. एक आहे, दोन आहे, दहा आहे, इट डझंट मॅटर, त्या भानगडीमध्ये पडू नका. एक मिनिट, हा थोडं मेट्रोलॉजी स्पेसिफिक इंटरव्ह्यू, राज्यसेवावाले थोडस आपण आपला पुढचा सेशन वेगळा सेशन घेऊया राज्यसेवेसाठी, हा थोडा मेट्रोलॉजी स्पेसिफिक राहू द्या. अच्छा, राज्यसेवा आणि मेट्रोलॉजी दोन इंटरव्ह्यू, आता तर मेट्रोलॉजी इंटरव्ह्यू फोकस करा, राज्यसेवेचा इंटरव्ह्यू जेव्हा येईल तेव्हा मॅक्झिमम गोष्टी इथे कव्हर होतीलच, फक्त जो टेक्निकल भाग आहे तो इथे आपल्याला जास्त करायचा मेट्रोलॉजी रिलेटेड, बाकी तर कॉमनच आहे. जास्त वर्षाचा गॅप जस्टिफाय कसा करायचा, दोन इंटरव्ह्यू दिले आहेत युपीसीचे, मीना अकॅडमीमध्ये मेंटर जॉब, अन अकॅडमीमध्ये मेंटर जॉब केला हे सांगू नका, युपीसीचे मेन्स दिलेत, इंटरव्ह्यू दिलेत, ह्यावरून सांगा. आणि ते जस्टिफाय करताना प्रॅक्टिकल गोष्टी सांगा की सर म्हणजे युपीसीची तयारी करत असताना मी इंटरव्ह्यू पर्यंत पण गेलो, पण काही छोट्या छोट्या गोष्टी किंवा जे स्किल्स जे या स्पर्धा परीक्षेमध्ये लागतात ते स्किल्स माझ्याकडे सुरुवातीला नसल्यामुळे मला ते स्किल्स डेव्हलप करण्यामध्ये बराचसा वेळ माझा निघून गेला, त्यामुळे मला ह्या गोष्टीमध्ये वेळ लागला. प्रॅक्टिकल रिझन द्या आणि हेच खरे कारण असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला अप्रोच माहित नसतो, कसा अभ्यास करायचा हे माहिती नसतं, ह्या प्रॅक्टिकल गोष्टी सांगा विनाकारण काहीतरी चुकीचं किंवा काय म्हणतात खोटं बोलू नका. त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी प्रॅक्टिकल आहेत ते सांगा, त्यांनाही बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहिती असतात की सर म्हणजे बेसिक दोन गोष्टी आहेत बघा की ह्या एक्झामची एक डिमांड आहे राईट, आणि तुमच्याकडे काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी ह्या डिमांडला जोपर्यंत मॅच होत नाहीत तोपर्यंत तुमच्या रिझल्टमध्ये किंवा लिस्टमध्ये नाव येत नाही. मग सांगताना तेच सांगा ना की सर ह्या स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम युपीएससी मध्ये जे स्किल सेट लागतो की ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्या मला समजायलाच वेळ लागला. मग त्यासाठी तुमचं जे काय असेल, ग्रामीण भागातून येतो किंवा माझं ग्रॅज्युएशन हे झालं होतं किंवा जे काय बेसिक गोष्टी तुमच्या लॅकिंग आहेत त्या गोष्टी तिथे एक्सप्लेन करा, खोटं बोलू नका. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा मेट्रॉलॉजीमध्ये यूज काय, आता तुम्हाला ते सांगितलं, आता तुम्ही ग्रुपमध्ये थोडी चर्चा करा. आता कसं इथं थोडासा मी कमी पडतो, माझं काही इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड वगैरे नाही, माझं तेवढी लेवलची थिंकिंग पण नाही. क्वेश्चन, सिक्स इयर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही काय केले, तर तुम्ही सरळ सांगा की सिक्स इयर ग्रॅज्युएशन नंतर सर मी स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली, मग त्याच्यामध्ये एवढ्या मेन्स दिल्या, एवढे इंटरव्ह्यू दिले, माझं याच्यामध्ये हे राहिलं, त्याच्यामध्ये फोकस काय करा माहितीये का, गॅप खूप दिसतो हे सांगू नका की तुम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करताय, तुम्हाला एंगेज ठेवलेलं आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूच्या स्टेज पर्यंत गेलायत, ह्या गोष्टी थोड्या सांगा. विनाकारण जर नाही काम केलं ना तर नका सांगू, काहीच हे नाही, फरक पडत नाही, उगं खोटं बोलून निगेटिव्ह जाण्याचे जास्त चान्सेस असतात. इज ब्लेझर नेसेसरी, एवढा गॅप आपण घेतला.
येस फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डेफिनेटली मेन्शन करा. जिथं जिथं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जॉब करताय ना ते आवर्जून सांगा. गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, कुठलाही जॉब असेल, फक्त युपीएससी रिलेटेड, कोचिंग रिलेटेड जॉब नका सांगू. बाकी कुठलाही जॉब सांगितलं इट्स अ पॉझिटिव्ह पॉईंट. अटायर कडे थोडस वळू या. मला असं वाटतं एक लेस वाला शूज शक्यतो वापरा, लेस वाला शूज जो आहे तो. अटायर मध्ये मुलींसाठी जे काय असेल, तुम्ही साडी युजली चांगली वाटते एक अधिकारी म्हणून, तर शक्यतो साडी प्रेफर करा रादर दॅन पंजाबी ड्रेस त्याच्यावर ब्लेझर वगैरे पेक्षा. दुसरी गोष्ट मुलांमध्ये बघा पर्सनॅलिटीला जे सूट होतं, दुसरी गोष्ट जे तुम्हाला युज टू आहे, जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते करा. दोन्ही गोष्टी असतात म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण आहेत. ब्लेझरनं माणूस थोडस स्मार्ट वाटतं, थोडस चांगलं दिसतं, पण त्याच्यामुळे काय होतं की प्रश्न विचारण्याच्या अपेक्षा वाढतात. एक नॉर्मल 10वीच्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारल्यानंतर त्यानं काय उत्तर सांगावं आणि एखाद्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय उत्तर सांगावं, तर आपल्याला काय अपेक्षित असतं ग्रॅज्युएशनवाल्याने ऍटलिस्ट थोडं व्यवस्थित सांगावं बरोबर आहे, तसं ते परसेप्शन तयार होतं. तुम्ही जेव्हा ब्लेझर वगैरे घातलेला असतं ना, तुम्ही एक जेंटलमॅन किंवा त्याला आपण म्हणूया थोडं एक पर्सन इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी वाटता, त्याच्यामुळे त्यांची उत्तराची अपेक्षा पण वाढते राईट. त्यामुळं तो डिसिजन स्वतः पर्सनल डिसिजन घ्या. दोन तीन मेनली त्याच्यातल्या गोष्टी, तुमचं कम्फर्ट, तुमचं त्यात काय म्हणतात त्याला युज टू असले पाहिजेत तुम्ही, किंवा तुम्हाला ते तिथं ऑकवर्ड वाटायला नको. आणि दुसरी गोष्ट मी जे ही गोष्ट सांगितली की ते परसेप्शन जे आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पाहिजे तर स्टँड बाय तिथे ठेवा, सोबत घेऊन जा ब्लेझर, वापरून बघा आधी आणि तिथे गेल्यानंतर ऐन वेळेला डिसिजन घ्या. सगळ्यांनी घातलं पाहिजे गरजेचं नाही. टाय मात्र शक्यतो सगळ्यांनी टाय वापरायला पाहिजे. नॉर्मल जे काय आपले शर्ट आणि ट्राउजर असतं तर त्याच्यामध्ये पण व्हाईट युजली सगळे लोक प्रेफर करतात. मला असं वाटतं थोडस पिस्ता टाईप मध्ये असेल किंवा बेबी पिंक असेल किंवा ग्रे मध्ये असेल, थोडा एक लाईट ऑफ व्हाईट टाईप मधला एखादा शेड आहे ना तो घ्या. कारण युजली सगळे ब्लॅक अँड व्हाईट त्यांना बघून बघून त्या गोष्टी खूप पोर होतात. आणि ट्राउजर पण प्रत्येक वेळेला ब्लॅक घेण्यापेक्षा थोडस बॉटल ग्रीन असेल किंवा नेव्ही ब्लू असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या प्रकारचं तुम्हाला ग्रे मध्ये असेल अशा प्रकारचे कलर जरी घेतले तरी चालेल, तो एवढा मॅटर करत नाही. पर्सनल स्पीकिंग आहे ना, माझं स्पष्ट मत आहे, मी असे खूप लोक बघितलेत ज्यांनी टाय पण वापरलेला नाहीये, 200+ युपीएससीला मार्क आहेत, आणि ज्यांनी ब्लेझर घातलंय 125 मार्क्सचे दोन तीन लोक मला पर्सनली माहित आहेत. त्यामुळं इट डझंट मॅटर अ लॉट, एक सर्टन लेवलच्या वर ते मॅटर करत नाही. तुमचं कंटेंट काय, तुमचा अप्रोच काय, तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल, कारण ती पर्सनॅलिटी टेस्ट आहे. थोडक्यात मुलाखत तुमच्या पर्सनॅलिटीची आहे, त्या जॉबला सूट होतात का नाही राईट. अटायर जास्त मॅटर करत नाही. कोणाचे कधी आहे कळले आहेत कंपनीमध्ये जॉब, मेकॅनिकल कंपनीमध्ये लाईक ब्रिज अँड ऑदर, तिथे तुम्हाला मात्र क्वेश्चन थोडे जास्त विचारू शकतात. जे लोक टेक्निकल जॉब करत आहेत त्यांनी टेक्निकल जॉब रिलेटेड गोष्टी चांगल्या करा, तिथे जस्टिफाय करता येत नाही किंवा ते खूप बॅड इम्प्रेशन असतं. तुम्ही जेव्हा एखाद्या टेक्निकल गोष्टीबद्दल जॉब करताय बरोबर आहे आणि तिथे तुम्हाला एखादं उत्तर बरोबर देता येत नाही ना, तिथे खूप बॅड इम्प्रेशन, कारण त्यांना ऍटलिस्ट एवढं एक्सपेक्टेड असतं की बाबा तुम्ही या ठिकाणी जॉब करताय ना, तुम्हाला एवढ्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. एमपीएससी प्रोफाईल टॅब बद्दल सांगा, आता हॉबीज आणि इंटरेस्ट मध्ये प्रोफाईल मध्ये चेंज केलं तर चालेल का? नाही, बहुतेक तो आता चेंज नाही. एकदा कन्फर्म करा इंटरव्ह्यू ग्रुपवर दुसरं कोणी सिनियर असतील तर. जी प्रिलिम्सची प्रोफाईल असते ना तीच त्यांच्याकडे असते, पण मला नंतर एक जण म्हटलं की काही गोष्टी हाईड केलेल्या असतात त्यांच्याकडे, फक्त बहुतेक हॉबीज वगैरे हा जो पार्ट आहे ना तोच त्यांना दिसत असतो. तर ते एकदा कन्फर्म करा. मला एमपीएससीचं माहित नाहीये प्रोफाईल बद्दल, युपीएससीचं तर पूर्ण प्रोफाईल त्यांच्याकडे असते तुमच्या नावापासून तर शेवटच्या पर्यंत. हा, उत्तर येत नसेल तर कसे बोलावे हा खूप महत्वाचा विषय आहे. हॉबी नसते डॅपमध्ये, मग यांनी सांगितलं हॉबी डॅपमध्ये नसते, मग तुम्ही सांगू शकता आता जी काय तयारी केली ती सांगू शकता. नाही, युपीएससी सारखा डॅफ इथे नसतो बहुतेक एमपीएससी मध्ये. सध्या हॉबी नाहीये प्रोफाईल मध्ये बरोबर आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, येत नसेल तर काय? प्रत्येक वेळेला नाही म्हणू नका. एखादी गोष्ट आहे की समजा आता मी जो प्रश्न विचारला असं त्याने विचारलं की तुम्हाला रिक्षेच्या मीटर मधला झोल काही माहितीये का, तर तिथं डायरेक्ट नाही म्हणण्यापेक्षा थोडासा एक स्ट्रॅटेजिक पॉज घ्या, 5 सेकंद 7 सेकंद, आणि सॉरी सर पण मी याच्याबद्दल विचारच नाही केला सर कधी, माझ्या लक्षातच नाही आलं, असं थोडस वेगळ्या पद्धतीनं आणि तो सिरियसनेस अटेंटिव्हनेस दाखवा. डायरेक्टली त्यांनी प्रश्न विचारला नाही म्हणून त्या प्रश्नाला असं लाथाडल्यासारखं गोष्टी करू नका राईट. एखादा प्रश्न तुम्हाला विचारला ना तर त्याला
थोडं स्ट्रॅटेजिकली पॉज घेऊन त्याच्यावर विचार करून तुमचा रिप्लाय ना तो अप्रोच असतो, की तुम्ही त्याला कशा पद्धतीने अप्रोच करताय. की हा मी तर फार गंभीरतेने, तुम्ही जर माझा आपला व्हिडिओ त्या बालगंधर्वचा जर बघितला असेल ना तुम्ही, पवार साहेबांनी मी जेव्हा माईक हातात घेऊन बोलायला लागलो ना, तुम्ही त्यांचा फक्त चेहरा बघा किती एकदम असा गंभीर होऊन ते एकदम काळजीपूर्वक ऐकत होते. तो अटेंटिव्हनेस तुमच्यामध्ये असला पाहिजे. पुढच्यानं विचारलेल्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर येत नसलं तरी प्रश्नाला रिस्पेक्ट तुम्ही दिला पाहिजे, आणि तो रिस्पेक्ट तुमच्या उत्तरातून असतो. तुम्ही डायरेक्टली नाही म्हटले ना तर पुढच्या लाथाडल्यासारखं असतं की तुझा प्रश्न चल तू वापस घे या अर्थानं. तर तुम्ही त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने की सॉरी सर पण मी कधीच या पद्धतीने विचार केला नाही, मी नक्कीच विचार करेल, सॉरी सर पण मला याबद्दल माहिती नाहीये किंवा रिसेंटली मला याबद्दल काही ऐकण्यात आलं नाही किंवा मी याच्याबद्दल अपडेट नाहीये, डायरेक्टली नाही म्हणू नका. वेगळ्या पद्धतीनं त्याला रिप्लाय करा, रिस्पॉन्ड करा, आणि त्यांना ते दाखवा की तुमच्या प्रश्नाबद्दल मी खूपच सिरियस आहे, मी त्याला फार गांभीर्यानं घेतोय. आता जरी मला उत्तर नाही आलं तरी मला ती उत्सुकता आहे की मी नंतर त्याचं उत्तर विचारून घेईल. तर या पद्धतीनं तुम्ही ते रिस्पॉन्ड करत चला, रिॲक्ट करू नका. रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड मधला जो फरक आहे, रिॲक्शन ही इनव्हॉलंटरीली डायरेक्टली जी येते, एखाद्याने आपल्या गालात मारली आपण त्याला गालात मारतो लगेच ती झाली रिॲक्शन, एखाद्यानं गालात मारली तर आपण ते विचार करतो कोण आहे का मारली, आणि त्याच्यानंतर आपली जी रिॲक्शन असते की आपली जी पुढची ऍक्शन असते ती असतो रिस्पॉन्स. तर रिस्पॉन्स रिस्पॉन्ड करा त्यांच्या प्रश्नांना, राईट. प्रत्येक वेळेला डायरेक्टली नाही म्हणू नका. आता ज्या महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या त्या पहिले घेऊया आपण, नंतर परत क्वेश्चन आन्सर कडे येऊया. एक मिनिट. तुमचा जो फोकस आहे ना, मला असं वाटतं आता या स्टेजला टेक्निकल गोष्टी जर सोडल्या ना, बाकी कंटेंटच्या फॅक्टच्या खूप जास्त मागे लागू नका. आणि जसं मी सांगितलं, विचार त्याच्यावर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. मॉक इंटरव्ह्यू मध्ये जास्त वेळ घालू नका, आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं डिस्कशनच्या स्वरूपात कॉन्ट्रीब्युटरी काम करा. मेन्सला एमपीएससी मध्ये खूप लोकांनी सेल्फिशनेस केला, ज्यांना कंटेंट मिळालं त्यांनी दुसऱ्यांना शेअर केलं नाही. इंटरव्ह्यू मध्ये तसं करू नका, ग्रुप बनवा आणि तुमच्या तुमच्यामध्ये जे काय बेसिक तुम्ही टेक्निकल गोष्टी काढणार आहेत त्या शेअर करा. तुमचे ऑलरेडी दोन ग्रुप आहेत, एक मेट्रॉलॉजी चॅनल आणि एक जो ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही शेअर करा. बाकी तुमचे जे बॅकग्राऊंड वाले आहेत म्हणजे इंजिनिअर मेकॅनिकल वाले आहेत, तर मेकॅनिकल वाल्यांचं जे काही मला वाटतं एक दोन पीडीएफ तर आपल्या ह्या इंटरव्ह्यूच्या ग्रुपवर पण असतील. ह्या राज्यसेवेचा मेकॅनिकलचा इंटरव्ह्यू ग्रुप आहे, त्यातलं कंटेंट पण तुम्ही वापरू शकता. टू मच कंटेंट नको, जास्त कंटेंटच्या मागे लागू नका. विचार करा त्या प्रत्येक प्रश्नांवर जो एक्सपेक्टेड आहे, स्वतः त्याच्यावर एक स्वतःचे काय म्हणते त्याला व्ह्यूज आयडियाज थॉट प्रोसेस थिंकिंग झालेली पाहिजे. जो प्रोबेबल प्रश्न आहे, जो आपल्याला एक्सपेक्टेड प्रश्न आहे त्याच्यावरचा, राईट. राज्यसेवेला थोडस वेगळं आपण बोलणार आहे म्हणून तो सेपरेट सेशन ठेवलाय. इथे मिनिमम टाइम मध्ये मॅक्झिमम आउटपुट आपल्याला काढायचंय, त्यासाठी प्रायोरिटायझेशन करणं हे फार गरजेचं आहे. अजून एक दोन गोष्टी ह्या कायम लक्षात ठेवा. मार्क तुम्हाला इथे मिळणार आहे तुमच्या ऑनेस्टी बद्दल, तुमच्या इंटिग्रिटी बद्दल, बरोबर आहे. तुम्ही जेवढं स्वतःला प्रामाणिक आहात हे दाखवून किंवा त्या उत्तरांमधून जे रिफ्लेक्ट करणार आहात त्याला मार्क पडणार आहेत. फेकाफेकी करू नका, खोटं बोलू नका. असं समजू नका की यांना काय येणार आहे किंवा यांना काय माहिती असणार आहे का, एवढं बोललं तर धकून जाईल. तुमच्या फेशियल एक्सप्रेशनवरून बऱ्यापैकी गोष्टी कळतात. जेव्हा तुम्हाला एखादं खरं बोलायचं असतं त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, आणि जेव्हा तुम्ही खोटं बोलता त्यावेळेसचे हावभाव हे बदलतात. पाहिजे तर तुम्ही जनरली असं एकदा बोलून तो कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करून ठेवा, आणि मग तुमचे मायन्यूट जे काही एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यामधला बदल बघा. त्यामुळे ऑनेस्टी अटमोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाची. एखादी गोष्ट माहिती आहे तुम्हाला, 7 वर्ष तयारी केली तुम्ही, नाही झालंय मान्य करा की सर माझ्या काही चुका होत गेल्या, त्या चुकांवर मला काम करता आलं नाही, मला चांगले मार्गदर्शक मिळाले नाही, मी त्यात त्या चुकांमध्ये अडकून राहिलो त्यामुळे मला वेळ लागला. प्रामाणिकपणे ही गोष्ट मान्य करा, बरोबर आहे. पण आता माझा इंटरव्ह्यूचा कॉल आलाय, मी एक माझ्यासाठी अचीवमेंट आहे, हे पण त्यांना तुमच्या उत्तरातून दाखवू द्या. खोटं अजिबात बोलू नका. त्याच्यानंतर महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, अप्रोच बद्दल पण मी बोललोच होतो. ओरिजिनॅलिटी, एक ओरिजिनॅलिटी म्हणजे काय, रेडीमेड आन्सर्स आणि कॉमन आन्सर्स नको. आता काय होईल माहितीये का, ग्रुपमध्ये तुम्ही सगळं जेव्हा कॉमन कॉमन चर्चा करणार, मेकॅनिकलचा वापर कसा करायचा, या सगळ्यांमध्ये काही कॉमन गोष्टी राहतील, इट्स ओके. बट त्याच्यासोबत तुमचा स्वतःचा एक आयडिया, स्वतःचा विचार, स्वतःचं थिंकिंग, स्वतःची थॉट प्रोसेस ही त्याच्यामधून रिफ्लेक्ट झाली पाहिजे. तुमची ओरिजिनल पर्सनॅलिटी,
तुमचं असं स्वतःचं काय याच्यामध्ये, इकडून 2 पॉईंट घेतले तिकडून 2 पॉईंट पडले, मेन्स मध्ये लिहिण्यापर्यंत ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये बोलताना जेव्हा सब क्वेश्चन विचारला जातो, क्रॉस क्वेश्चन केला जातो, तेव्हा तुमची ओरिजिनॅलिटी बाहेर पडते. त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही ओरिजिनॅलिटी असेल तर क्रॉस क्वेश्चन केले तरी तुम्ही गोंधळणार नाहीत, तुम्ही गडबडणार नाहीत आणि तुमची ओरिजिनॅलिटी ती दिसत राहील. ओरिजिनॅलिटी, ऑनेस्टी, इंटिग्रिटी ॲट मोस्ट इम्पॉर्टंट. कॉन्फिडन्स हे खूप गरजेचं आहे. कॉन्फिडन्स म्हणजे उत्तर नाही आलं म्हणजे कॉन्फिडन्स असा अर्थ नाहीये. एखादं उत्तर जरी नाही आलं तरी तुम्हाला तो तुमचा कॉन्फिडन्स, बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरचे हावभाव ते कंटिन्यू करायचे आहेत, राईट. ग्रील केलं किंवा त्याने आता बऱ्याच वेळेला ते असंही म्हणतील की काय तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्हाला एवढी बेसिक गोष्ट येत नाही, तुम्हाला आम्ही का घ्यावं वगैरे, थोडंसं असं एक ग्रील करण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर निगेटिव्हली होऊ देऊ नका. तिथं तुम्ही कशा पद्धतीनं रिॲक्ट करता हे बघण्यासाठीच त्यांनी असे गोष्टी केलेल्या असतात मुद्दामून, तर त्याच्यामध्ये बळी पडू नका. त्याच्यानंतर डायरेक्ट पाठ केलेले उत्तर पण नको, डायरेक्ट धाड 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 सुरू केले असंही नको. काही ठराविक प्रश्न जे तुम्हाला विचारणारच आहेत, एवढे दिवस काय करत होतात, त्याच्यानंतर जसे बेसिक प्रश्न असते आपला असतात की मेकॅनिक इंजिनिअरिंगचा याच्यामध्ये मेट्रोलॉजीमध्ये काय वापर होणार आहे, किंवा तुमचं अजून दुसरं कुठलं टेक्निकल जे बॅकग्राऊंड असेल त्याच्यानुसार प्रायोरिटी ठरवली पाहिजे उत्तरामध्ये. 1, 2, 3, 4, 5 विदर्भातून. आता समजा मराठा आरक्षणावर जर एखादा प्रश्न विचारला तर मराठा आरक्षणाबद्दल बोलत असताना 1, 2, 3, 4, 5 तुमचे पॉईंट असले पाहिजेत की मराठा आरक्षणाचा वाद आत्ताच का उकळून आला, बरोबर, किंवा हा आत्ताच का एवढा हॉट टॉपिक होतोय. 1, 2, 3, 4, 5 सांगताना तुम्ही जनरली सांगू शकता की याच्यामध्ये राजकीय, आर्थिक अशा बऱ्याचशा बाबी याच्यामध्ये आहेत, पण त्यातल्यात 1, 2, 3, 4, 5 ह्या जास्त महत्वाच्या बाबी या ठिकाणी वाटतात. आणि शब्द काळजीपूर्वक वापरायचे. कॅटेगोरिकल स्टेटमेंट नको. कॅटेगोरिकल स्टेटमेंट म्हणजे काय, हे असंच असतं, हे असंच होतं, हे असं नकोय. एक पॉसिबिलिटी असते, एक शक्यता आहे, एक परसेप्शन आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला मी जे पोस्ट करतो टेलिग्रामवर असेल कुठे असेल त्याची लँग्वेज बघा कशी असते. बऱ्याच वेळेला आपण पॉसिबिलिटी बोलतो, शक्यता बद्दल बोलतो. मला एक्झॅक्टली जरी माहित असलं की थोड्या वेळा रिझल्ट लागणार आहे तरी आपण कधीच म्हणत नाही आता रिझल्ट लागेलच, सो आपण शक्यतो वापरत नाही. आपण म्हणतो की दाट शक्यता आहे किंवा ऑल द व्हेरी बेस्ट अशा पद्धतीने आपण कम्युनिकेट करतो. तर हे काळजीपूर्वक शिका. कॅटेगरिकल स्टेटमेंट अजिबात नको, कुठल्याच बाबतीमध्ये नको. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की तुमचं, हा अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये, तुमचे विचार, तुमचे आयडियाज, तुमचे थॉट्स हे तुम्ही ठामपणे मांडले पाहिजे, पण त्याच्यामध्ये एक नम्रता असली पाहिजे. पुढच्यांनी तुम्हाला किती ग्रिल केलं तरी तुम्ही त्याला रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करा. त्यांच्याही विचाराचा एक रिस्पेक्ट म्हणून सांगा की सर हे सगळं मला पटतंय, हा तुमचा विचार आहे पण मी अजूनही माझ्या विचारावर ठाम आहे, मला अजूनही असं वाटतं की हे असंच आहे, कदाचित मी चुकही असेल पण माझा विचार याच्यावर असा आहे आणि माझं थॉट प्रोसेस किंवा मी जे काय विचार केला त्याच्यानुसार अशा अशा गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला ते तुम्हाला टेस्ट करत असतात की तुम्ही किती वेळा लावू तुमचं उत्तर बदलता, तुमच्या विचारावर ठाम आहात का नाही. ठामपणा पण नम्रपणा पण तिथे असला पाहिजे. आणि कुठलंही उत्तर देताना जो लीगल आस्पेक्ट असतो त्याच्या अगेन्स्ट जायला नको. म्हणजे इलिगल करप्शन कधी जस्टिफाय करू नका. नेव्हर जस्टिफाय करप्शन. काही जरी झालं तरी ते जस्टिफाय करायचंच नाही, बरोबर. त्याच्यानंतर एखाद दोन जे आहेत ना क्रिएटिव्ह बोल्ड आन्सर्स तुम्हाला द्यावे लागतील, तरच एक्स्ट्राऑर्डिनरी मार्क मिळतील. आणि मला असं वाटतं 10-15 जर विद्यार्थी सोडले तर बाकीच्यांचा मेन्सचा पेपर ऑन एन ऍव्हरेज सारखा गेलेला आहे. बऱ्यापैकी लोकांना सारखेच मार्क पडतील. इंटरव्ह्यूच्या मार्कांवर सिलेक्शन ठरेल. आणि तुम्ही इथेही जर सगळे ऍव्हरेज मध्ये राहिलात तर सिलेक्शन चान्सेस कमी होतील, कारण जवळपास अर्धे लोक बाहेर पडतील. तर एखाद दोन उत्तर जिथं थोडीशी शक्यता ही आहे की तुम्ही मागे पण येऊ शकतात पण पुढे पण जाऊ शकतात, तर तेवढी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन एखादं बोल्ड क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह आन्सर, एखादं पंच ज्याला आपण म्हणतो ना की तो तुमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे. त्याच्यानंतर हा, आणि प्रत्येक वेळेला उत्तर देताना एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करा. एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करा. जिथं शक्य तिथं फॅक्ट वापरा, जिथं शक्य तिथं. आणि तुमचं जे काय आता रोहितनं पाठवलं, रोहित ती पीडीएफ पण ते स्क्रीनशॉट वेबसाईटचं पण शेअर करा. थोडंसं एक स्ट्रक्चर बघून घ्या, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं आहे मेट्रॉलॉजीचं. वरच्या लेवलला कंट्रोलर किती असतात, डेप्युटी कंट्रोलर किती असतात, इन्स्पेक्टर किती असतात, त्याच्या खाली स्टाफ किती आहे, रिजनल कुठे कुठे ऑफिसेस आहेत, मेन जे हेड आहेत त्यांचं नाव कुठं, मेहकर का काहीतरी नाव सांगितलं त्यांनी मेयर, तर ते जे आयपीएस आहेत त्यांचं नाव बघा. एक थोडंसं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर वगैरे जे आहे ना मेट्रॉलॉजी रिलेटेड, त्या एक टेक्निकल गोष्टी बघून घ्या. त्यातून काय असते की तुमचा सिरियसनेस फक्त कळतो की
तुम्हाला जिथे यायचंय तिथे तुम्हाला माहिती आहे का नाही, बरोबर? याच्या एवढ्या तर बेसिक गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर उत्तर देताना उत्तराला डिवाइड कसं करणार, तर ती गोष्ट मी नेहमी जी सांगतो की कारण जर जेव्हा विचारतील तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, ज्या गोष्टी असतात की विदर्भ एवढा मागास काय, की त्याला बाबा भौगोलिक आहेत, आर्थिक आहेत, राजकीय, असे बरेचसे आयाम किंवा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्यातल्यात जर ह्या 3-4 गोष्टी बघितल्या आपण, 1, 2, 3, 4, 5 या जास्त कारणीभूत आहेत, त्या सांगत असताना तिथं फॅक्ट आल्या पाहिजेत. रिसोर्सेसचा जर विचार केला तर एवढे एवढे रिसोर्सेस तिथे अवेलेबल आहेत, पण रोडची कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा जे काय बिझनेस सेंटर्स वगैरे जे आहेत तिथे नाहीयेत. एक्झाम्पल देऊन सांगा की मुंबईमध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्री खूप जास्त आहे, मुंबईमध्ये ट्रेडिंग सेंटर्स खूप जास्त आहेत ऍज कम्पेअर टू विदर्भ, नागपूर वगैरे. थोडं एक्झाम्पल देऊन, फॅक्ट देऊन, डेटा देऊन त्या गोष्टी सबस्टेन्शिएट करा. त्याच्यानंतर उत्तराला परत सोल्युशन जेव्हा तुम्ही देत असता याच्यावर काय उपाय करता येईल. समजा आता बरेचसे लोक मापांमध्ये पाप करतात, मापात पाप, त्या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल, तर मग तिथे सर आपल्या टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल. एक एक्झाम्पल लगेच देऊन टाका की आजकाल इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत जे कुठल्या तरी एखाद्या सेंट्रल अथॉरिटीला अलाइन देत, त्याच्यात कोणी छेडछाड केली याची मीटर बघा, इलेक्ट्रिक एमएससीबीचे वगैरे, त्यात कोणी छेडछाड केली तर एखादा सेन्सर त्याच्यात की जे रिपोर्ट करतो याने छेडछाड करण्याचा प्रयत्न केलाय, अशी एखादी टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येऊ शकते का? जिथं जिथं शक्य आहे तर मीटर रोडच्या अशा भागामध्ये ठेवले पाहिजे की रोडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून ते बघितलं पाहिजे, म्हणजे कोणी जाऊन तिथं छेडछाड करतं का. ह्या गोष्टी एक थोडासा विचार करून, आता मी डायरेक्टली बोलतोय असं असं सांगू नका, मी काय याच्यावर विचार केला नाही, पण जस्ट सांगतोय तुम्हाला की असं थोडस तिथे उत्तरामध्ये पण शॉर्ट टर्म मध्ये काय करू शकता, लॉंग टर्म मध्ये काय करू शकता, इमिडिएट ऍक्शन कुठले असल्या पाहिजे, लॉंग टर्म मध्ये काय केल्या पाहिजे, लिगल आस्पेक्ट याच्यावर कायदा करता येऊ शकतो का, मग कायद्यामध्ये कुठल्या प्रोव्हिजन असल्या पाहिजे, याला कायद्याची गरज आहे का नाही, ते नुसतं नोटिफिकेशन रुल्स नुसार हे होऊ शकतं, हे एक शॉर्ट टर्म मिडियम टर्म मध्ये काय काय सोल्युशन करतो, हा तुमचा सिस्टमॅटिकपणा, ऑर्गनाइज्ड उत्तर ज्याला आपण म्हणतो, स्ट्रक्चर्ड, तर ते तुमचं त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. अजून प्रेझेंटेशन बद्दल बोललोय आपण, हॉबीज बद्दल मी येतो पुढचा पॉइंट, आपण हॉबीज बद्दल येऊया. दोन शब्द कायम वापरा, हे पॉसिबिलिटी, शक्यता आणि परसेप्शन. इंटरनॅशनल रिलेटेड इंटरनॅशनल रिलेशन्स वर जर प्रश्न विचारले तर तिथे तुम्हाला परसेप्शन हा शब्द खूप जास्त वापरला पाहिजे की बाबा पाकिस्तान इंडियावर अटॅक करेल का, चायना याला नेहमीच सपोर्ट करत असा आहे का, की अमेरिका भारतात शत्रू आहे का मित्र आहे, मग हे तुम्ही परसेप्शन सांगितलं पाहिजे की इथे एक असं परसेप्शन आहे की बऱ्याच लोकांना किंवा जे काही राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्यामध्ये असं परसेप्शन आहे किंवा त्यांच्यानुसार असं आहे की असं असं आहे, तर हे पण गोष्टी सांगितल्या पाहिजे. तुमच्या उत्तराला सबस्टेन्शिएट केलं पाहिजे, त्याला जस्टिफाय केलं पाहिजे. जस्टिफाय करताना वेगळे डेटा असेल, रिपोर्ट असेल, किंवा जसं मी सांगितलं ह्या टेक्निकल गोष्टी, बऱ्याच वेळेला तर तुम्ही लोकसभा मध्ये दिलेले उत्तर असेल, राज्यसभेत दिलेले उत्तर असतील, किंवा ऑफिशियल एखादा रिपोर्ट, एनसीआरबीचा रिपोर्ट जो पब्लिश होतो तो, NIC.government.in वरचा डेटा, तुम्ही सरळ उत्तर सांगू शकता की ह्या ह्या डेटानुसार, मग तो डेटा कोणी दिला, काय दिला, किंवा पी साईनाथ यांची स्टडी आहे मराठवाड्याबद्दलची, लो सेक्स रेशो, किंवा मुलींचे लग्न चाइल्ड मॅरेज का होतात याच्यावरचा स्टडी आहे, मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, IUCNचा एक स्टडी आहे, त्यानं कोणासोबत टाईप करून स्टडी केला होता, हे नाव आहेत ना, हे खूप महत्वाचे असतात. आणि आतापासून आहे ना डे टू डे लाईफ मध्ये बोलायची सवय लावा. जशा पद्धतीने मी आता तुम्हाला सांगितलं, शक्यतो काय होतं की आपण जस्ट कॅज्युअली सगळं चाललेलं असतं, आपलं हसत खेळत मेसवर जाणे, बोलणे, गप्पा मारणे, सगळ्या गोष्टी, आणि मग आपण एक्सपेक्ट करतो की मी इंटरव्ह्यू मध्ये जाऊन एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टींवर चर्चा करेल, असं होत नसतं. आपला जो एक बेसिक स्वभाव असतो, आपली जी बोलण्याची पद्धत असते, तीच तुमची रिफ्लेक्ट होत असते इंटरव्ह्यू मध्ये. आणि जेव्हा तुम्ही प्रेशर मध्ये येता ना, तुमची ओरिजिनॅलिटी बाहेर येते, आणि बऱ्याच वेळेला ते तुम्हाला प्रेशर मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतील, कारण तुम्हाला त्यांना तुमची ओरिजिनॅलिटी बघायची असते. त्यामुळे आतापासून बोलताना ती सवय लावा. प्रत्येक गोष्टीला ज्याला आपण स्पेसिफिकली बोलतो ना की इट डिपेंड्स बाबा, की असं आहे का की लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा खूप इम्पॅक्ट झाला, लगेच हो नाही,
मग तिथे काय की थोडस स्ट्रॅटेजी की काही प्रमाणामध्ये आपल्याला हे बघता येईल, जसं राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार किंवा आपल्याला दिसणारे जे काय सीट्स आहेत त्याच्यानुसार, आता असं पॉलिटिकल विचारणार नाही पण इन जनरल तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये एक शक्यता ही पण असू शकते. याच्यासोबतच सर दुसरेही मुद्दे काही आहेत की त्याला अँटी इनकम्बन्सीचा एक फॅक्टर असू शकतो, लोकांमध्ये गव्हर्नमेंटने केलेल्या वेगळ्या जसं पॉलिटिकल ज्या काही सिनेरिओ झालं त्याच्याबद्दल लोकांमध्ये तयार झालेलं परसेप्शन असेल, काही नेरेटिव्ह जे असतील याचाही इम्पॅक्ट कुठे आपल्याला नाकारता येणार नाही. शब्द फार काळजीपूर्वक वापरले पाहिजे, कॅटेगोरिकल स्टेटमेंट अजिबात नको, कारण उद्या तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाणार आहात आणि तुम्ही एक रिस्पॉन्सिबिलिटी बोललं पाहिजे तुमच्या प्रत्येक शब्दाला, कारण तुम्ही ऍज अ लीगल एंटिटी म्हणून काम करता स्टेट म्हणून, तुमचं एखादं सर्क्युलर तुमचं एखादं काहीतरी ऑर्डर त्याच्यावर सही हा कायद्याचा भाग बनत असतो, त्याला रेफर घेऊन कोणीतरी उद्या तुम्हाला सू करू शकतं कोर्टामध्ये, राईट, चॅलेंज करू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही फार काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट ती आतापासून दिसली पाहिजे. बोलतांमध्ये पण आता इथून पुढे जे काही तुमचे फॉर्मल इनफॉर्मल डिस्कशन होतील ते थोडं स्पेसिफिक आणा, विचार करून बोला, मुद्देसूद बोला, टू द पॉइंट बोला आणि जिथं जिथं शक्य तिथं फॅक्टनं त्याला सबस्टेन्शिएट करण्याचा प्रयत्न करा. आता आपण हॉबीज कडे येऊया. ज्यांच्याकडे हॉबीज नाहीयेत, ज्यांनी खरंच काही केलेलं नाहीये, प्रामाणिकपणे सांगा की सर ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या आणि एकदम कॉम्पिटेटिव्ह मध्ये मला अभ्यासामुळे हॉबीज मेंटेन करता आलेले नाहीयेत, फारच जर काही वाटलं तर, पण तरीही जेव्हा काही मला थोडाफार वेळ मिळाला मग त्या फावल्या वेळामध्ये मी ह्या ह्या गोष्टी करत असतो. अदर बुक रिडिंग असेल किंवा तुमचं अजून बॅडमिंटन खेळणं असेल, क्रिकेट खेळणं तर इज व्हेरी डिफिकल्ट पेठेमध्ये, तरी काही लोक खेळतात तर ते तुम्ही सांगू शकता. बाकीच्या गोष्टी आहेत, म्युझिक आहे, लिसनिंग म्युझिक खूप चांगले हॉबी आहे कुणाची असेल तर ते सांगू शकता. तर जेव्हा केव्हा मला बोर होतं तेव्हा मी गाणे ऐकत असतो, मग तिथं तुमचे क्रॉस क्वेश्चन चालू होतात, कुठल्या प्रकारचे गाणे ऐकतात, मग तुम्हाला हे गाणं माहितीये का, एखादं गाणं म्हणून दाखवा, लेटेस्ट मध्ये आत्ता कुठलं लास्ट गाणं तुम्ही ऐकलेलं आहे, मग ते कुणाचं आहे, ते कंपोजिशन काय, लिरिक्स म्हणजे काय, कंपोजर काय असतो, तुमचा आवडता लिरिसिस्ट कोण आहे, तुमचा म्युझिक कंपनी कुठली तुम्हाला जास्त आवडते, असे टेक्निकल प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. तर हॉबीमध्ये सगळ्यात महत्वाचं कंपल्सरी असलीच पाहिजे असं गरजेचं नाही, जी आहे ती प्रामाणिकपणे असली पाहिजे, कारण तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन सब क्वेश्चन विचारले जातील आणि हॉबीज वर जर प्रश्न नाही आले तर तिथेही तुम्हाला एक निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमचा पडू शकतो, कारण हॉबी ही व्हॉलंटरी आहे, तुम्हाला कंपल्सरी केलेलं नाहीये, तुम्ही स्वतःहून ती सांगता, याचा अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याचं नो अबाउट तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्याबद्दलच्या बारीक सारीक गोष्टी ह्या तुम्हाला माहितीच पाहिजेत, राईट. त्याच्यामध्ये तुम्ही एक्सक्यूजेस देऊ शकत नाहीत हॉबीज, त्यामुळं काळजीपूर्वक जे काय करतायत ते करा. लेटेस्ट मधल्या ज्या काय अपडेट्स आहेत, डेव्हलपमेंट आहेत, चेंजेस इन रुल्स अँड रेग्युलेशन आहेत, रिसेंट मधले रेकॉर्ड्स वगैरे जे काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हॉबी रिलेटेडच्या तुम्ही मेंटेन केल्या पाहिजे. त्यातल्या स्पोर्ट्स रिलेटेड ऑलिम्पिकवरचे प्रश्न येऊ शकतात, सध्या कुठला इव्हेंट चालू आहे, ऑलिम्पिक, मागच्या ऑलिम्पिकमध्ये इंडियाची कामगिरी काय होती, किती गोल्ड मेडल मिळाले होते, कितले किती ब्रॉन्झ होते, किती सिल्वर होते, कोणी कोणी मिळाले होते, कुठल्या खेळा प्रकारात आपल्याला जास्त मिळाले होते, फॅक्च्युअल पार्ट तो करून घ्या. आता जे रिप्रेझेंट करतात मेन मेन ऍटलिस्ट जे काही स्पोर्ट्स पर्सन आहेत, मनू बाकेर असेल किंवा असे कुठल्या कुठल्या, आणि एक जनरल अंदाज तुम्हाला माहिती पाहिजे आपल्या जास्तीत जास्त कुठल्या खेळामध्ये मिळतात, मग आपल्याला ह्याच खेळात का मिळतात, आपल्याला दुसऱ्या खेळात का मिळत नाहीत, चायना एवढं काय म्हणतील त्याला, चायना एवढ्या पुढे का आहे, आपण का कमी पडतोय, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विचार केला पाहिजे. परत तेच सांगतोय उत्तर देताना कारण देताना गोष्टी सर की देर आर मेनी रिझन्स, खूप बरेचसे कारण आहे, जसं इन्फ्रास्ट्रक्चरल असेल, अटिट्यूडनल बिहेवियरल असेल आणि स्पोर्ट्स कडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन असेल. त्यातल्यात मला असं वाटतं महत्वाचं कारण हे आहे की लोकांनी अजून स्पोर्ट्स कडे ऍज अ प्रोफेशन किंवा करिअर म्हणून बघितलेलं नाहीये, हे सगळ्यात मोठं कारण आहे. आयपीएल वर्सेस क्रिकेट वर्सेस अदर का नाही झालेत, त्यात एक महत्वाचा पॉईंट हा ऍड करा की क्रिकेटला सगळ्यात जास्त स्पॉन्सर्स मिळतात आणि कुठलाही खेळ जर टिकवायचा असेल तर पैसा अर्थकारण तिथे लागतं आणि पैसा हा स्पॉन्सरशिप मधून खूप जास्त येतो आणि क्रिकेटला फॉर्च्युनेटली ह्या गोष्टी झालेल्या आहेत, स्पॉन्सरशिप खूप मिळते म्हणून क्रिकेट फेमस आहे, बाकीचे स्पोर्ट्स तेवढे नाही आहेत. दुसरा महत्वाचा एक पॉईंट जो मी माझा स्वतःचा विचार केला होता की क्रिकेट असा खेळ आहे जो खूप फ्लेक्झिबल आहे, म्हणजे गली क्रिकेट असतं, फ्लॅट क्रिकेट पण असतं. आम्ही ग्रॅज्युएशन मध्ये फ्लॅट मध्ये बॅट नव्हती, लिटरली रायटिंग पॅड जो असतो त्याच्यावर तो
प्लास्टिकचा बॉल घेऊन त्याच्यावर पण आम्ही खेळलेलो आहेत, किंवा निव्वळ एखादा बॉल असेल तर कॅच कॅच पण शाळेत आपण खेळायचोच, उंच बॉल मारून कॅच वगैरे. तर क्रिकेट त्याच्यामुळे खूप पॉप्युलर पण आहे, इंटरेस्टिंग आहे, फ्लेक्झिबल आहे, त्यामुळे तो जास्त पॉप्युलर आहे. हे असे प्रॅक्टिकल आणि ओरिजिनल रिझन्स सांगा, थेरॉटिकल्स आपल्याला नकोय. राईट, आता काही क्वेश्चन असतील तर ते आपण क्वेश्चन घेऊया ब्रीफली. पुणे जिल्हा आहे, भिगवणगाव, इंदापूर तालुका, त्याचा तुम्ही ग्रुप पुणे जिल्ह्याचा ग्रुप जॉईन करा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील. डेप्थ बघा जिथं शक्य, जे प्रोबॅबल क्वेश्चन आहेत तिथे डेप्थ आलीच पाहिजे. जे टेक्निकल क्वेश्चन आहेत मी त्याच्यावर पण येतो, थोडा सिलेबस काढतो आता. कबड्डी हॉबी सांगावी का सर? मी तुम्हाला तेच सांगतोय, सांगावी का हा प्रश्नच नाही आला पाहिजे. लिटरली युपीएससीचे फॉर्मर चेअरपर्सन सर डीपी अग्रवाल सर, आता मी एमआयटीला बऱ्याच फॅकल्टी होता, अजूनही माझं नाव तिथे आहे, सरांसोबत माझा इंटरॅक्ट करायला मला खूप वेळा चान्स मिळाला. इन्साइट्सला असतानाही सर तिथं मला मिळाले. सर म्हटले, त्यांनीच तो डॅफ हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला. सर म्हटले, मी जो कन्सेप्ट आणला ना त्या मूळ हेतूलाच लोकांनी घाला घातलेला आहे. सरांचं असं म्हणणं होतं की त्यात ओरिजिनल तुमच्या गोष्टी याव्या आणि तुम्हाला डॅफ भरावा लागतो, विचार करावा लागतो, इथंच माझं सगळं फेल्युअर आहे म्हणे. मी यासाठी डॅफ आणला होता की तुम्हाला तुमच्या गोष्टी स्वतः सांगता याव्या, हॉबी तयार करायसाठी नव्हता डॅफ आणला. त्यामुळे जर असेल तुमची कबड्डी तरच सांगा, कंपल्सरी टाकलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही. कर्तव्याबद्दल बेसिक माहिती पाहिजे, त्यांचा बेसिक रोल काय असतो, काम काय असतं, कुठे असतं, मी जसं सांगितलं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर वगैरे जे काय आहेत. मेट्रोलॉजीचं कोणी ओळखीचं असेल तर बघा, किंवा जर कुणी असेल तर मी नंबर काढून तुम्हाला देईल, किंवा त्यांचा त्या तू आपल्या इंटर मेट्रोलॉजी इन्स्पेक्टरचा जो ग्रुप आहे त्याच्यावर त्यांचा एखादा सेशन ठेवता येईल आपल्याला, जे बेसिक याच्याबद्दल थोडं अवेअर करतील आपल्याला. किंवा मला सजेस्ट करा तुम्ही, मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट करून बोलून घेईल. करंट अफेअर्सवर प्रश्न 100% येणार, जे काय हॉट टॉपिक्स आहे. सध्या ऑलिम्पिक आहे, महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन होत आहेत, मराठा आरक्षण आहे, ओबीसी आरक्षण किंवा बाकी बचाव आंदोलन वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी चालल्या आहेत. रिसेंटमध्ये दिल्लीमध्ये जे झालंय फ्लड वगैरे ते पण बघितलं पाहिजे, पुण्यामध्ये पण झालंय. तलाठी जॉईन झालाय तर तलाठी बद्दल बेसिक करा, तलाठीचा एक ग्रुप असणार आहे, ते ग्रुप जॉईन करा. त्याच्या बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत, तलाठीचं मॅन्डेट काय, ऍक्ट आहेत बहुतेक एक दोन कुठले तरी, त्यातले स्पेसिफिक टर्मिनॉलॉजीज त्या पण गोष्टी बघून घ्या. जॉब स्पेसिफिक विचारू शकतात ना फिमेलला, कारण तो खूप इंटरेस्टिंग आहे. महिला आहात तर महिलांचे प्रश्न काय, आणि महिला म्हणून प्रशासनात काम करत असताना काय अडचणी येऊ शकतात, आणि त्या अडचणी कशा रिझॉल्व्ह केल्या पाहिजे, हे दोन तीन बेसिक प्रश्न तुम्ही केलेच पाहिजेत. लोकल नीट करावी लागेल, कारण तो दोन तीन जे एरिया असतात ना, एक असतो तुमचा ग्रॅज्युएशन, दुसरा असतो हॉबी, आणि तिसरा असतो तुमचा रिजन, तालुका, जिल्हा आणि रिजन. हे तुम्हाला बेसिक गोष्टी तेवढ्या करायलाच पाहिजेत. बघा, एक्सपिरियन्स इथं जे आहे ना, तुम्ही खरंच काम केलंय का नाही हे बघण्यासाठीच असतो. त्यामुळे तुम्ही जर खरंच काम केलं असेल तर एक्सपिरियन्स सांगा, तो तुमचा पॉझिटिव्ह पॉइंट असतो. मेट्रोलॉजीचे जे ऍक्ट आहेत ना, बेसिक बेसिक गोष्टी बघून घ्या. एक एक दोन दोन इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स किंवा एक इम्पॉर्टंट सेक्शन्स किंवा ऍक्ट ज्याला म्हणतो, तेवढे ऍटलिस्ट कायद्याचं नाव कधी आलाय आणि त्यातलं बेसिक मॅन्डेट काय, किंवा त्यात बेसिक सब्जेक्ट मॅटर काय, तेवढं तरी बघितलं पाहिजे. काढून टाकले असेल तर कारण काय होतं ते पण बघा, की काढून टाकले पण हे निगेटिव्ह इम्प्रेशन जाईल. काढून टाकलं याचा अर्थ काय, की तुम्ही काहीतरी अशा गोष्टी केल्या, इट इज अगेन्स्ट ऑर्गनायझेशनल गोल्स, व्हॅल्यूज किंवा इथिक्स वगैरे, शक्यतो ते नको मग. हा, आता तो सिलेबस जो होता ना, सिलेबस कडे मी थोडं येतो, जिथे तुम्हाला प्रोबेबल क्वेश्चन्स विचारू शकतात, तो ज्याच्यावर तुम्ही थोडी तयारी करणं अपेक्षित आहे. ब्रिजेस, आता हे काय जे घटक आहेत तुमचे, पिझो इलेक्ट्रिक बेसिक हल इफेक्ट वगैरे काय आहे, पिझो इलेक्ट्रिक म्हणजे काय, याच्यामध्ये नेमकं स्पेसिफिक काय होतं, बेसिक बेसिक मेजरमेंट कन्सेप्ट अँड एरर मेजरमेंट सिस्टीम्स, गिव्ह मी एक्झाम्पल, एक्झाम्पल देऊन सांगा. असं कन्वर्जन ऑफ एनर्जी अँड मोमेंटम, ग्रॅव्हिटी, फंक्शन सर्विस इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, हे एवढं नाही महत्वाचं, त्या बेसिक कन्सेप्ट होगा. वेट म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, लेंथ,
डेन्सिटी, लेंथ कशी मोजतात, डेन्सिटी म्हणजे काय, वर्क म्हणजे काय, एनर्जी, टेम्परेचर, मेन्सुरेशन काय, डायमेन्शन, एरिया अवलंबून ह्याचं मेजरमेंट, एस आय युनिट ऑफ लेंथ, व्हॉल्यूम. आता इथे ना थोडस युनिट पण कन्वर्जन पण बघून जा. एखाद दिवस त्यांनी जर विचारलं या युनिट मधून त्या युनिट मध्ये कन्वर्ट करून दाखवा, तर तुम्हाला ते दाखवता आलं पाहिजे. एखादं बेसिक एक्झाम्पल तेवढं बघा. वेईंग मशीन आहे ना मेकॅनिकल, हा पार्ट जरा चांगला करा. स्प्रिंग बॅलन्स, स्केल बॅलन्स, याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, कुठलं चांगलं असतं, कुठलं जास्त अॅक्युरेट असतं, अॅक्युरेसीवर कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात, हवेचा प्रभाव असेल तर चेंज होतं का, डेन्सिटी जास्त असले तर होतं का, ड्राय एअर मध्ये वेट चेंज होतं का, इफेक्ट ऑफ अनिकुलम्स बीच प्लॅटफॉर्म मशीन, क्रेन टाइप मशीन, बेसिक जे काय गोष्टी आहेत ना, टेक्निकल आणि बेसिक गोष्टी ह्या चांगल्या करा. हा चॅप्टर विंग मशीन्स वाला, मेकॅनिकल वाला. आणि हे इन्स्ट्रुमेंट्स पण थोडे इंटरेस्टिंग, थर्मोमीटर वगैरे आहे ना ते थोडेसे बघायला पाहिजे. थर्मोमीटर कसं वर्क होतं, त्यामध्ये मर्क्युरीज का वापरतात, मर्क्युरीची कुठली क्वालिटी आहे, ब्रीथ अनालायझर, पुणेची जी केस आहे, ब्रीथ अनालायझरचा रोल काय, त्याच्यामधले सगळ्यात महत्वाचं की त्याला म्हणतो प्रिसिजन किती असतं, किती पर्सेंटले अॅक्युरेट करू शकतं, काय करू शकतं, कुठलं युनिट आहे, कसं मोजतात. जे मेन्सला थोडंफार जे केलं असेल ना ते थोडंसं बघा, की याच्यावरचे जे काय स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत ना ते क्वेश्चन काढून चॅट जीपीटीचा वापर करा. हे जे टेक्निकल क्वेश्चन आहेत ना, हे चॅट जीपीटीला क्वेश्चन रेज करा, डायरेक्टली एक एक पॉईंट घेऊन क्वेश्चन रेज करा आणि ते रेडीमेड आन्सर्स वापरले तरी चालेल, पण कन्सेप्ट मात्र थोड्या क्लिअर करून घ्या. अजून काही डाऊट असतील तर आपण ते घेऊया. वाटतं राज्यसेवेचे पण काही जण जॉईन झालेत का, 150-155 पर्यंत मेंबर्स गेले होते. मेट्रोलॉजीचे एवढे नसतील झाले. आता हे एक बेसिक इंट्रोडक्टरी काय होता, की पहिल्या फेज मध्ये जर इंटरव्ह्यू आला तर काय करावं यासाठी, जर सेकंड फेजचे अजून लांबले, थोडा वेळ मिळाला तर आपण अजून एखादं स्पेसिफिक सेशन त्याच्यामध्ये घेऊया. ग्रॅज्युएशन स्पेसिफिक 100% प्रश्न विचारणार, नो डाऊट अबाउट दॅट. ते विचारणार म्हणजे विचारणारच, कारण तो एक मेन एरिया असतो ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न, आणि मेट्रोलॉजी इज अ टेक्निकल राईट, त्यामुळे तो प्रश्न येणारच आहे, ते चांगलं करा. थोडं बघा, ग्रीट करताना पॅनलमध्ये मॅडम असल्यावर तुम्हाला सांग का, काहीच फरक पडत नाही ग्रीटचा, मॅडम आहेत, सर आहेत, कुणाला आधी कुणाला नाही. ज्यानं काहीच ग्रीट केलं नाही, जाऊन बसला, इंटरव्ह्यू देऊन आला, त्यालाही चांगले मार्क पडलेत. ज्यानं सगळं ग्रीट केलं त्यालाही खूप कमी मार्क दिलेत. फक्त एवढं आहे की तुम्ही तेवढं कॉन्शियस असला पाहिजे, अलर्ट असला पाहिजे, कोण कोण बसले असं नको व्हायला, सरला मॅडम म्हणताय, मॅडमला सर म्हणताय. तेवढ्या एक बेसिक फॉर्मॅलिटी जे असतात, जे तुम्हाला गेल्या गेल्या आतमध्ये पहिले दिसेल त्याला विश करा. जर तुम्हाला मॅडम दिसला तर मॅडमला विश करा, सर दिसले तर सरला करा. सिम्पल गोष्ट, खूप जास्त हे करू नका. ब्रिटिश नॉर्म काय आहे, युएस नॉर्म काय आहे, सिव्हिल सर्व्हिसेसचे प्रोटोकॉल्स काय आहेत, ह्या भानगडीत आता पडायची गरज नाही. प्लॅन बी वर जर विचारलास, तर जो काय तुमचा प्रॅक्टिकल प्लॅन बी असेल, इंजिनिअरिंगच्या बऱ्याच मुलांना मी जो सांगतो, 3 महिन्याचा एक कुठला तरी कोर्स आहे जो केला की तुम्हाला आय टी मध्ये जॉब मिळतात, तुम्ही सरळ सांगा की सर माझा प्लॅन बी आहे की तो 3 महिन्याचा हा कोर्स करायचा, यानं प्लेसमेंट होते. परत एक्झाम्पल देऊन सांगा, सर माझे 4-5 मित्र आहेत, त्यांनी हा कोर्स केला होता, त्यातला एक जण आता युएसला गेलाय, एक जण इन्फोसिस मध्ये आहे, एक जण इथे काम करतोय, ते जस्टिफाय होऊन जातं तुमचं राईट. तर ते सांगा, प्लॅन बी नसेल तर काय सांगावं, सांगा प्लॅन बी काहीच नाही. पॉझिटिव्हली घेऊन सांगा की सर प्लॅन बी मी यासाठी नाही ठेवला की प्लॅन बी ठेवला की माणूस ढिल्ल पडतं, त्यामुळे मी ठरवलंय की मागचे दोर परतीचे सगळे दोर कापून टाकलेत, त्यामुळे मला एकच टार्गेट आहे की यातच मला करायचंय, त्यामुळे मी हेच ठेवलाय. ते पॉझिटिव्ह वे ना तुम्ही सांगा फक्त. मग ते तुम्हाला क्रॉस क्वेश्चन खूप करतील, तुम्हाला असं नाही वाटत का एवढं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जर नाही झालं तर मग पुढे काय होईल, तर तुम्ही सांगा की सर मी त्याच्यावर पण विचार करून ठेवलेला आहे. मग ते तशा गोष्टी सांगा, असलाच पाहिजे असंही गरजेचं नाही. प्रामाणिकपणा
ऑनेस्टी इंटिग्रिटी ऍट मोस्ट इम्पॉर्टंट. कोर्सचं नाव सांगेल मी तुम्हाला, न्यूजपेपरवर विचारू शकतात ना. एकच मिनिट, हा कोर्सचं नाव सांगतो मी तुम्हाला. सॅप कोर्सेस नाव आहे, सॅप कोर्सेस. आता हे लॉन्ग फॉर्म तुम्ही शोधा, मला एवढं माहित नाही टेक्निकल. बघा सॅप कोर्सेस असतात ते तुम्हाला आय टी मध्ये, म्हणजे मेकॅनिकल किंवा बाकीचे जे स्ट्रीम ऑन आहेत त्यांना आय टी मध्ये एंट्री करण्यासाठी युजफुल असतात. अजून काही प्रश्न असतील तर नाही तर आपण क्लोज करूया. हे बघा किती मार्क बेस्ट राहतील हे पूर्ण ओव्हरऑल याच्यावर राहतं. मागच्या वर्षी राज्यसेवेला ओव्हरऑल मार्क खूप वाढवले होते, त्याच्यामुळं 65 पडले तरी आपण बेस्ट म्हणू शकत नाही. 70+ त्यावेळेस बेस्ट होते. त्यामुळं सर ते मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरचा पण फोटो, हा ठीक आहे रोहित करतील ते सेंड, काय प्रॉब्लेम नाही. राज्यसेवा इंटरव्ह्यू कधी होतील, मला वाटतं हा सेशन आता आपण रेकॉर्डिंग बंद करतो मी.